नमस्कार, गीताज वेजी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण मस्त असा झटपट तयार होणारा मेथीचा ढोसा कसा करायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा गव्हाचं पीठ, एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ, बारीक चिरून घेतलेली मेथी आणि आता यातच मिरचीचा ठेचा घालायचा। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं ठेचून घातलेलं आहे। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर जास्त पातळ करून 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। तर इथे हे 20 मिनटं मी झाकून ठेवलं होतं। रवा छान भिजलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे डोसे करून घ्यायचे। तर इथे तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की यावर थोडंसं तेल टाकून हे सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे आणि आता हे तयार बॅटर यावर टाकायचं आहे। डोश्याचं बॅटर सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून झाले की 3 ते 4 मिनटं मध्यम आचेवर हे छान हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि आता इथे छान हलकासा ब्राऊन रंग आला की हे व्यवस्थित काढा मोकळ्या करून पलटी करून घ्यायचं आहे। एक ते 2 मिनटं दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे। तर इथे दुसऱ्या बाजूने छान असं भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व मेथीचे डोसे करून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत मेथीचे डोसे तयार आहे। हे डोसे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबतही खाऊ शकता, छान लागतात। ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।